सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे आजची जाती व्यवस्था आणि वर्ग लढा। वक्ते आहेत अशोक हांडोरे, ते बोलणार आहे बुद्ध काळातील समाज व्यवस्था। अशोक हांडोरे हे सम्राट अशोक आणि बुद्ध काळातील समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहे। या विषयावर त्यांनी 3 नाटकं लिहिलेली आहे। त्या नाटकातील एतम बुद्धान शासन हे त्यांचे गाजलेले नाटक ऐका तर बुद्ध काळातील समाज व्यवस्था। पूर्व 6 शतक हे जर आपल्याला समजायचं असेल की नेमकी त्यावेळेचा गावगाडा काय होता, तिथली राजकीय व्यवस्था काय होती, सांस्कृतिक वातावरण नेमकं काय होतं, जाती नेमक्या कशा पद्धतीनं निर्माण होत होत्या किंवा कुटुंब व्यवस्था नेमकी होती कशी, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडस अगोदर जायला हवं। थोडासा आधीचा काळाचा धंडोळा घेतल्याशिवाय, तो काळ समजून घेतल्याशिवाय बुद्ध काळाची आपल्याला मांडणी करता येणार नाही। बाबासाहेब म्हणाले होते, भारताचा प्राचीन इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून वैदिक आणि बौद्ध ह्या दोघांमधला संघर्ष आहे, किंवा वैदिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती या दोघांमधील संघर्ष म्हणजेच भारताचा प्राचीन इतिहास, या पलीकडे भारताचा प्राचीन इतिहास नाही असं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे। मग त्यांना असं का म्हणावं असं वाटलं होतं, आणि म्हणूनच या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्या काळची समाजव्यवस्था समजून घ्यायची आहे। म्हणून मी थोडासा आधी आपल्याला त्याच्या आधीच्या काळामध्ये घेऊन जातो, तो काळ थोडा समजला मी अतिशय संक्षिप्तपणे मांडणार आहे। मला माहिती वेळ खूप कमी आहे, 20-25 मिनिटे का अर्धा तासामध्ये इतकी मोठी मांडणी करणं शक्य नाहीये, तरीही संक्षिप्तपणे जे काही बोलता येईल मी ते बोलणार आहे। जर आपल्या प्रश्नोत्तरातून आले त्याचे उत्तर मी देईल, म्हणून अतिशय एक धावता आढावा त्या दृष्टीने मी घेणार आहे। तर जर आपण दोन संस्कृती पाहिल्या, एकीकडे वैदिक संस्कृती आणि एकीकडे बौद्ध संस्कृती, किंवा वैदिक संस्कृती आणि श्रमण संस्कृती, नेमका काय ह्या संस्कृतीमध्ये फरक होता, आणि मग जर आपण अजून 1000 वर्ष मागे गेलो आणि थोडासा सिंधू संस्कृतीचा जर काळ पाहिला तर आपल्याला असं आढळून येते की दोन संस्कृतीमधले महत्वाचे जे फरक होते की त्यांची पूजा अर्चा करण्याच्या पद्धतीमध्ये काय होतं। वैदिक हे जेही निसर्ग देवता होता, म्हणजे ते अप असेल, जल असेल, वायू असेल, यांचे पूजक होते, तर अवैदिक जे लोक होते त्यांचा पशुपती हा देवता होता, किंवा स्त्री माता किंवा लिंग पूजक ते होते असं म्हणता येईल। तिथे जे उत्खनित झालेल्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये 7 देवता मिळालेल्या आहेत, त्या वडांच्या डहाळ्या मिळालेल्या, सगळ्या विविध प्रकारचं म्हणजे मूर्तीपूजक अशा विविध प्रकारच्या पूजा, आणि तिथे सगळ्यात महत्वाचं जे मिळालेलं आहे वशिंड असलेला बैल, त्या संस्कृतीने बैला अतिशय पूजो, बैलाला देवता मानलं जायचं। आणि नेमकं वैदिकांकडे जो यज्ञयाग होता त्या यज्ञयागामध्ये गायी बैलांना बळी दिला जायचं, आणि हा संस्कृतीच्या संघर्षातून सुरू होत होता। तर वैदिकांचे जलदेवता म्हणजे नद्यांना धरणं बांधून पाणी अडवणं म्हणजे देवतेचा अपमान करणं, किंवा जमिनीवरती नांगर चालवणं म्हणजे धरती मातेचाच अशा एक वेगळ्या संकल्पनेत त्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या होत्या, आणि दोन वेगळे पुन्हा रंगभेदही तिथे होता दोन्ही समुदायामध्ये। आणि हा जो यांचा मोठा संघर्ष होता, यांना वाटायचं की प्रचंड लोक पाप करतायत, त्यांना वाटायचं हे प्रचंड पाप करतायत, आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेस अवैदिकांनी वैदिकांवर हल्ले केलेले आहेत ते हल्ले केलेले आहेत त्यांच्या यज्ञयागावरती, आणि हे यज्ञयागावरती हल्ले करताना कृष्णांनीही तिथे हल्ले केले का आपल्याला ऋग्वेदामध्ये जो कृष्ण मिळतो तो अभिर जमातीचा भटक्या भीम जमातीतला मिळतो, आणि त्यांनीही मग इंद्राबरोबर युद्ध केलेले आपल्याला त्या काळामध्ये आढळतात। तर वेदांमध्ये ज्या वृक्ष आलेल्या आहेत हे जे सिंधू संस्कृती वाशी होते यांच्यातल्या स्त्री आम्हाला मिळू दे, याच्यातले मुलं आम्हाला मिळू दे, त्यांची संपत्ती आम्हाला मिळू दे, त्यांचं धनधान्य आम्हाला मिळू दे, आणि म्हणून केल्या गेलेल्या त्या वृक्ष आहेत। खरं म्हणजे ऋग्वेद जर आपण कुणी अभ्यासला तर त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या प्रार्थने व्यतिरिक्त दुसरं कोणतंही तत्वज्ञानाच्या गोष्टी त्यामध्ये नाही। मग ज्या वेळेस आर्यांच्या टोळ्या इथे भारतामध्ये होत्या त्यांच्यात मुळात स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी होतं, कदाचित त्यांनी ज्या ज्या प्रयासाने तिथपर्यंत आले होते स्त्रिया कमी कमी होत गेल्या असल्या, येताना स्त्रिया कमीच होत्या, आणि त्यामुळे त्यांच्याकडे स्त्रियांचं अत्यंत अल्प प्रमाण असल्यामुळे त्यांना अवैदिकांच्या स्त्रिया हव्या असायच्या, आणि म्हणून ज्या वृक्ष आहेत त्याच्यामध्ये असे विनवणी केली गेलेली आहे इंद्राला विविध देवतांना की ह्या अवैदिकांच्या स्त्रियाही आम्हाला मिळू दे, त्यांची मुलं आम्हाला मिळू दे, त्यांचे धनधान्य आम्हाला मिळू दे। गाय हा पशु अत्यंत उपयुक्त आहे दोन्हीकडच्या समूहांना समजलेलं होतं, पण देवता वगैरे ही संकल्पना गायीच्या ठिकाणी त्यावेळेस अस्तित्वात आलेली नव्हती, आणि हा मुळातला दोन समूहांमधला संघर्ष, हे त्या समोर हल्ले करायचे ते ह्या समोर हल्ले करायचे। बरं, हा जो हल्ला होता एक लक्षात घ्या की आजचा काळ जर त्याच्याशी जोडला फार वेगळा नाहीये, केवळ हे जे युद्ध झालेले आहेत
अवैदिकांनी वैदिकांमध्ये झाले ना, तर वैदिकांमध्ये झालेले अवैदिक अवैदिकांमध्ये झालेले वैदिक अवैदिक एकत्र येऊन वैदिकांबरोबर झालेले आणि वैदिक अवैदिक एकत्र येऊन पुन्हा अवैदिकांबरोबर झालेले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपले हितसंबंध गुंतलेले आहेत असे सगळे हितसंबंधी एकत्र येऊन एक दुसऱ्यांवरती ते लढाई करीत असत. आणि मग ह्या युद्धाची परिमिती शेवटी झालं काय, की शेवटी आर्यांच्या टोळ्याने एक गोष्ट आपली की हा जो प्राथमिक अवस्थेमध्ये शेती केल्या जाणार हा जो वर्ग होता सिंधू संस्कृतीवासी की ज्यांनी आपली नगर उभारलेली होती. खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये लेआउट काढून नगर उभारणारे हे फक्त सिंधूवासी आहेत. लेआउट काढून नगर उभारलेले जगातली कोणताही समूह निर्माण झालेला नाहीये. की अतिशय पूर्ण शहराचा लेआउट काढायचा, एका लाईनीमध्ये संपूर्ण शहर बांधायचे, अशा पद्धतीची जी बांधणी ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आर्यांनी त्या वैदिकांनी जो काही खंडा आपवलेला आहे तो म्हणजे शहरांना आगी लावणं, त्यांचे धरण फोडणं, ह्या वाश्यांचा जो व्यापार होता अगदी परदेशस्थपर्यंत त्यांचा व्यापार होता, नौका नयनातून हे व्यापार करत असत. म्हणजे लोथेल जे आहे आजही आपण जे गुजरातमध्ये सापडलेले डॉकयार्ड आहे तिथून त्यांचे बोटीने परदेशात व्यापार होत असे. त्यांनी व्यापाऱ्यांवरती हल्ले चढवले, त्यांचे धरण फोडले, त्यांचे शहर जाळले आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या लोकांना विस्थापित होऊन तो भाग सोडावा लागलेला आहे. खरा प्रश्न असा आहे, केवळ तेच विस्थापित झाले नाहीत, वैदिकही विस्थापित झालेले आहे. कारण ह्या टोळे एकमेकांना एकत्र येत होत्या, एकमेकांविरुद्ध लढत होत्या आणि नंतर मग नवीन समाज निर्मितीला सुरुवात झालेली आहे. मला मुद्दा मेन हाच सांगायचा होता की पुढची समाज निर्मिती कशी झालेली आहे आणि ही जर समाज निर्मिती जर आपल्याला कळायचा असेल हा आपल्याला आधीचा भाग थोडासा आपल्याला समजायला हवा. आणि मग जे गाव स्थापन झालेले आहे, जे शहर स्थापन झालेले आहे, दोन्ही समूहातील विस्थापित माणसं एकत्र येऊन छोटे छोटे गाव स्थापित झालेले आहे. याच्यात घडलेलं आहे की दोन्ही समूहातले जे पुरोहित वर्ग होता हा पुरोहित वर्ग एकत्र आलेला आहे. आणि मग इतका हा जो प्रचंड मोठा बहुसंख्य वर्ग होता, मग ह्या वर्गाचा आपण उपयोग करायचा काय, मग यांच्या श्रमांचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. आपल्याकडे प्रचंड मोठी श्रमशक्ती आपल्याला मिळालेली आहे आणि मग ज्या ज्या वेळेस गावं बसवल्या गेलेली आहेत, गावं बसवली त्या त्यावेळेस हे जे विस्थापित झालेले होते यांच्या श्रमशक्तीचा उपयोग कसा करून घेता येईल, यांच्याकडून आपल्याला शेती करून घेता येईल, यांच्याकडून एक नोकरदार एक दास म्हणून यांचा उपयोग करून घेता येईल, अशा पद्धतीचा विस्थापित जी माणसं होती जो वर्ग होता त्या वर्गाचा उपयोग त्या त्या राज्यामधील राज्य म्हणण्यापेक्षा त्या त्या गावांमध्ये आपल्याला उपयोग करून घेण्यात आला आणि वेगळ्या पद्धतीच्या श्रेण्या निर्माण होऊ लागल्या. आपण जर कुटुंब पद्धती पाहिली, म्हणजे आपण बुद्धाच्या 100 वर्ष आधी गेलो, इसवीसनपूर्व 7वं शतक जर पाहिलं, याज्ञवल्क्य काळ का कपिलचंदाचा काळ जर पाहिलं तर आपल्याला एक असे दिसून येईल, तोपर्यंत आजची आदर्शवादी कुटुंब पद्धती अस्तित्वात आली नव्हती. म्हणजे श्वेतकेतू हा जो ऋषी होता तो घरी असताना त्यांच्या घरी एक पाहुणा येतो आणि सरळ त्यांच्या वडिलांना त्यांच्या आईची मागणी करतो आणि आईला तो मुलाच्या समोरून घेऊन जातो आणि मग मुलगा वडिलांना प्रश्न विचारतो की तुम्ही अशी कशी काय आईला परवानगी देऊ शकता, एक परका पुरुष घरात येतो आणि आईलाही घेऊन जाऊ शकतो संग करण्यासाठी आणि आपण असं काय परमिशन देऊ शकता. तेव्हा वडील सांगतात काही आपली परंपरा चालत आलेली आहे, आपल्याकडे येणाऱ्या अतिथीचा आपण मान सन्मान राखला पाहिजे आणि मुळातच स्त्रिया अत्यंत कमी असल्यामुळे या गोष्टी त्यावेळेस घडत होत्या आणि म्हणून जाऊ दिल्यानंतर म्हटलं जातं की श्वेतकेतू नंतर एका पुरुषाची पत्नी किंवा आपल्या पत्नी ही दुसऱ्याला दिली जाऊ नये आणि म्हणून कुटुंब पद्धती आणण्यासाठी श्वेतकेतू नंतर पुढे प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तोपर्यंत हवी तशी कुटुंब पद्धती ही अस्तित्वात आलेली नाही, कारण की स्त्रियांची मुळातच अत्यंत कमी होती. आणि मग ज्या वेळेस हा विस्थापित झालेला खूप मोठा वर्ग आहे आणि तरीही यज्ञ ह्या चालू होते, त्यावेळेस एक नवीन प्रथा अजून अस्तित्वात आली, यज्ञ प्रसंगी ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना दान देणं. म्हणजे जशी एखादी गाय दान दिल्या जाते, एखादी वस्तू दान दिल्या जाते, त्या पद्धतीने यज्ञांमध्ये अनेक स्त्रियांना पुरोहितांसाठी दान दिल्या जायच्या आणि स्त्रीच्या अवहेलनेला तिथून सुरुवात झाली. यज्ञयागामध्ये एक वस्तू म्हणून स्त्री ही दान दिली जाऊ लागली. खरं म्हणजे वैदिकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ह्या ज्या अवैदिकांच्या स्त्रिया त्यांना मिळाल्या होत्या त्यांच्याकडे त्यांनी कधी स्त्री म्हणून पाहिलंच नाहीये, त्यांना आपलं पण म्हणून पाहिलं नाही, त्यांनी शूद्र म्हणूनच स्त्रीकडे नेहमी संबोधित केलेलं आहे. आणि नंतर त्या कालखंडामध्ये नगर रचना ह्या सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आहेत. आणि मग आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे इसवीसनपूर्व 6वं शतक जर घेतलं, बुद्ध काळामध्ये बाबासाहेबांनी प्रथमच बुद्धांनी धम्मामध्ये म्हटलेले आहे की ज्यावेळेस 6वं शतक होतं त्यावेळेस 16 जनपद अस्तित्वात आलेली होती आणि 12 गणराज्य अस्तित्वात आले. आता जनपद म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, गणराज्य म्हणजे कुलांचा समूह, काय एका कुलातील व्यक्ती, एका कुटुंबातील माणसं किंवा एकाच कुलातील उपकुल असे सगळे एकत्र येऊन जी पद्धती बनत होती, जे राज्य बनत होते त्याला गणराज्य म्हणायचं.
साहजिकच ह्या गणराज्यामध्ये जेही निर्णय घेतले जात होते ते त्यांचे गण परिषद असत, ते एकत्र बसत आणि सामूहिकरित्या तो निर्णय घेत असत. आणि ह्या गणराज्यामधीलच एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही वर्षासाठी एक पद दिला जायचं, सेनापतीचं पद, गणप्रमुखाचं पद दिला जायचं. म्हणजे अगदी सिद्धार्थाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस शुद्धोधन हा जो होता अशाक्य गणराज्याचा त्यावेळेचा प्रमुख होता. या पलीकडे फारसं त्याला स्थान नाही खरं म्हणजे, त्या फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं, खूप मोठा राजा वगैरे असा काही प्रकार नाहीये. स्वतः शुद्धोधनाच्या शेतामध्ये हजारो नांगर चालत होते असं इतिहासामध्ये नोंद आहे. आता हजार हा शब्द हा अतिशयोक्त आपण सोडला तर शेकडो नांगर चालत असेल त्यांच्याकडे जमीन होती असो प्रश्न तोही नाहीये. तर ह्या ज्या दोन पद्धतीच्या व्यवस्था तिथे अस्तित्व आलं, एकीकडे गणराज्य होती जो कुलांचा संघ होता आणि दुसरीकडे जे होते ते म्हणजे जनपद होते. आता जनपद ही जी व्यवस्था अस्तित्वात आली होती ती ही सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली होती. त्या जनपदांचा जो प्रमुख असे तो राजा असे, तो राजाचा राज्यपद तिथून त्याने हे घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची रचना पुढच्या काळामध्ये घडत गेलेली, मी फार डिटेल जाणार नाही की आपण राज्यव्यवस्थेवर बोलणार नाहीत म्हणून वगैरे. म्हणजे तिथं अमात्य आलेलं आहे, प्रधान आलेलं आहे, फार नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे खाती निर्माण झालेले आहेत जसा काळ पुढे गेलेला आहे. आणि मग ही जी वेगवेगळ्या पद्धतीची गणराज्य होती, ही जी वेगवेगळ्या पद्धतीचे जनपद होती, आणि मग हे कोणतंही राज्य चालवण्यासाठी, कोणतंही जनपद चालवण्यासाठी देशाची किंवा त्या राज्याची काहीतरी घटना असावी लागते. आणि मग त्या घटना ज्या लिहिल्या गेल्या त्या घटनांनाच आपण धर्मसूत्र म्हणतो. नेहमी उल्लेख केला जातो धर्मसूत्रांचा आणि स्मृती ग्रंथांचा. स्मृती ग्रंथ काय आहेत, धर्मसूत्र काय आहेत, हे दुसरं तिसरं काही नसून त्या काळातल्या तयार केलेल्या घटना आहेत. ते राज्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ऋषींनी तयार केलेल्या त्या घटना आहेत. अत्यंत विषम समाज व्यवस्थेची रचना केलेल्या त्या घटना आहेत. म्हणजे माणसाला दुभंगणारा एका क्षत्रिय ज्यावेळेस एका ब्राह्मणाला शिवी देतो त्यावेळेस त्याला 100 कहापण दंड होतो. त्यावेळेस एक वैश्य ब्राह्मणाला शिवी देतो त्यावेळेस त्याला 250 कहापण दंड होतो. ज्यावेळेस एक शूद्र त्या ब्राह्मणाला शिवीगाळ करतो त्यावेळेस त्याला देहदंडाची शिक्षा सांगितलेली आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे शूद्र हा शब्द आमच्या बहुजणांना समजलेला नाहीये. शूद्र म्हणजे तिथला ताळी जे जो कोणी आहे, तार, लोहार, कुंभार, साळी, माळी, तिली, हे सगळे बहुजन वर्ग. हा बहुजन वर्गाने जर ब्राह्मणांना शिवी दिली तर त्याला देहदंडाची शिक्षा. आणि ज्याला अस्पृश्य समजला गेलेला जो वर्ग होता हा तो तुमच्या वर्णामध्ये घेतलेलाच नाहीये. जी वर्ण व्यवस्था जी आहे चातुर्वर्ण व्यवस्था, या व्यवस्थेमध्ये अस्पृश्य वर्गाचा तर समावेशच केलेला नाही. हे वर्ण व्यवस्था बाहेर ठेवलेला हा एक वर्ग आहे. आता प्रश्न पुन्हा निर्माण होतो की हा वर्ण व्यवस्था कशा कशा निर्माण होत गेला. खरं म्हणजे ऋग्वेदाचा मी उल्लेख केला, ह्या ऋग्वेदामध्ये केवळ प्रार्थना केलेल्या वृक्ष आहेत. आम्हाला धनधान्य मिळू दे, सुखसमृद्धी मिळू दे, हा घोडा आम्ही इथे शिजत ठेवलेला आहे, हे देवतांना या त्याचा माणसाचा वास सुटलेला आहे, ते वास तुम्ही प्राशन करण्यासाठी या, आम्ही सोप बनवतो हा सोम पिण्यासाठी या, अशा पद्धतीच्या सगळ्या वृक्ष आहे. परंतु त्याच्या 10व्या मंडळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख करून ठेवलेला आहे. तो नंतर घुसडवलेला जो प्रकार आहे की त्याचा आणि याचा म्हणजे काही काडी अर्थाने संबंध नाही. खरं म्हणजे तुम्ही आम्ही फक्त ऐकू नये पण आम्ही वाचत नाही, फार जण वाचत नाही. वेदाच्या नावाखाली आम्ही इतक्या दाबल्या जातो की यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, बापरे वेद वेद म्हणजे काय, आम्ही कुणी वाचतच नाही, तो त्रास घेत नाही का आम्हाला समजून. कदाचित ते आपल्याला वाटत असेल कालबाह्य आहे, परंतु आपली एकंदरीत संस्कृती समजून घ्यायची असेल, त्याची समाज रचना समजून घ्यायची असेल, नका संपूर्ण वाचू, किमान काही गोष्टी तरी आपण हे केल्या पाहिजे. काय असतं ह्या वेदांमध्ये काय सांगितलं, नेमकं तत्वज्ञान एकाही वेदांमध्ये सांगितलं आहे, नंतर सर्वांनी मान्यच केलेलं आहे. अथर्व वेदामध्ये तर प्रचंड कर्मकांड, काळी, जादू, टोना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. सामवेदामध्ये तर फक्त ज्या आपण गाऊ शकतोय अशा वृक्षांचा संग्रह झालेला आहे. तर यजुर्वेदामध्ये अगदी आपल्या माणसांना सुद्धा कसं बळी द्यावं या पद्धतीचे वर्णनही ते वेदांमध्ये आलेले आहे. म्हणजे कोणत्याही तत्वज्ञानाचा हा वेदांमध्ये ही मागमूस नाही, कुठेही वेदांमध्ये त्याची मांडणी झालेली नाही. आणि नंतर ज्या काही मांडण्या झालेल्या आहेत त्याचे धर्मसूत्र आलेले आहे. हा एक काळ स्वरूपात इसवीसन पूर्ण 10व्या शतकात, इसवीसन 10व्या शतकापर्यंत आपण घेऊन येतो. आणि ह्या सगळ्या काळांमध्येही ज्या जे काही धर्मसूत्र लिहिल्या गेलेले आहेत, आता मी प्रत्येक धर्मसूत्र खरं म्हणजे सगळे पुरावे आहेत पण एवढे डिटेल्स बोलण्याचे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, फार डिटेल्स जात नाहीत. त्या सगळ्यांमध्ये अतिशय विषम समाज व्यवस्थेच स्वरूपण इथे केलेलं गेलेलं आहे. आणि मग जर आपण ह्या गोष्टीकडे वळूया आता, का त्या काळातला हा जो बहुजन वर्ग होता, मग तो सुतार असेल, लोहार असेल, तांभार असेल, चर्मकार असेल, काय होतं यांची आर्थिक परिस्थिती, मला वाटतं आपल्याला कोणाला कल्पना, अभ्यासक आहे त्यामुळे त्यांना असेल, पण ज्यांचे अभ्यासक नसेल त्यांना मात्र कल्पना नसेल की त्या काळामध्ये ह्या श्रेण्यांची नेमकी काय परिस्थिती होती. मित्र हो, या काळातील हे लोक अत्यंत श्रीमंत व्यापारी होते. प्रत्येक त्यांच्या श्रेण्या ठरलेल्या होत्या, त्यांचा श्रेण्या प्रमुख असायच्या आणि त्यांची गावही त्या पद्धतीचे वसलेली होती. कुंभकाराचे वेगळं गाव आहे, सुतारकामवाल्याचे वेगळं गाव आहे, विणकारांचे वेगळं गाव आहे. विणकारांचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो, काशी, काशी हे जे आहे काशाई वस्त्रासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं जगप्रसिद्ध शहर होतं काशी, जिथे काशाई वस्त्र निर्माण व्हायचं म्हणून त्याला काशी नाम प्राप्त झालेलं आहे.
हा सगळा जण बहुजन वर्ग हा अत्यंत श्रीमंत वर्ग होता त्या काळातला. शेतकऱ्यांचे वेगळे गाव वसवले गेले होते, म्हणजे शेतकऱ्यांचे गाव सुद्धा मौर्यांच्या काळामध्ये खूप वसवले गेलेले आहेत. बरे, हे गाव तेव्हा वसवले जाणार होते का ज्यावेळेस इथं मुबलक पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला लोखंड मिळणार होतं. भारतात मुळात लोखंड चाललेले इसवीसनपूर्व 1100 आसपास, पण त्याचा वापर 700-800 काळापासून आणि 6व्या-7व्या शतकामध्ये त्याचा वापर जास्त प्रमाणात सुरू झाला. आणि मौर्यांच्या काळामध्ये जास्त प्रमाणात वापर केलेला आहे की जंगलाच्या जंगलात छाटून नंतर गावं वसवली गेलेली आहेत. आणि मग आपल्याला त्या काळामध्ये असायला बघायला मिळतं की हा जो संपूर्ण बहुजन वर्ग आहे यांच्या एक स्त्रिया निर्माण झालेल्या आहेत, त्यांना प्रतिष्ठा आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना एक प्रतिष्ठा आहे, त्या माणसांकडे प्रतिष्ठा आलेली आहे. आणि एक फार महत्वाचा मुद्दा पुन्हा त्याच्यामध्ये आहे, लिपीचा मुद्दा. लिपी जी आहे, चित्रलिपी, म्हणजे आज आम्ही मोबाईल वापरतो आणि आज आम्ही मोबाईल मध्ये सुद्धा इतक्या चित्रलिपीचा वापर करतो की काही त्याला सांगण्यापेक्षा एक हास्य मुद्रा आम्ही टाकून देतो. एक फक्त अशी मुद्रा टाकतो, एक फक्त अशी मुद्रा टाकतो. आज आम्ही चिन्हाने बोलायला लागलेलो आहे. हीच चिन्ह लिपी सिंधू काळामध्ये होती. आणि तीच सिंधू काळाच्या लिपीचं नंतर तिची प्रोसेस मध्ये तिची वाढ होत गेलेली आहे. आणि त्यानंतर जी अशोकाच्या काळामध्ये ज्या काही लिपी अस्तित्वात आलेल्या आहेत त्या सिंधी लिपीपासून चाललेला काळ आहे. ती लिपी त्या काळामध्ये समृद्ध झालेली आहे. आणि हा जो बहुजन वर्ग होता ह्या सगळ्यांना लिहिता वाचता येत होता, यावरती लिहिण्याचे बंधन पडलेले नाही. तो पाडण्याचा खूप प्रयत्न झालेला आहे पण ते त्यांना शक्य झालेलं नाहीये. अर्थात ज्या ज्या राज्यांमध्ये जिथे जिथे वैदिकांचं प्राबल्य होतं त्या त्या ठिकाणी त्यांना शक्य झालेलं आहे, पण ज्या ज्या ठिकाणून वैदिकांचं प्राबल्य निघून गेलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्यांना शक्य झालेलं नाही. आणि मग त्या काळातले महत्वाचे राज्य कोणते होती? काशी होतं, कोसल होतं, मगध होतं, ब्रज्यू होते. ह्या संपूर्ण राज्यावरती राज्यकर्ते कोण होते? ते अवैदिक होते. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये कोसलमध्ये प्रसंजित असेल तो अवैदिक होता. किंवा इसवीसनपूर्व 642 मध्येच काशीचे जे राजे होते, नागवंशीय राजे होते, त्यांनी येऊन मगधाचा ताबा घेतलेला आहे आणि मगधावरती त्यांनी राज्य प्रस्थापित केलेलं. आणि त्यांचा जो पाचवा राजा होता तो बिंबिसार, जो बुद्धाच्या समकालीन होता, ज्याने बुद्ध धर्माचा आश्रय घेतलेला आहे. किंवा प्रसंजित, जरी शाक्य हे स्वतंत्र गणराज्य होतं, गणराज्य होतं, पण तरी सुद्धा नंतर ते यांचं मांडलिक झालेलं आहे. कोणाचं? कोसलचं, प्रसंजितचं मांडलिक राज्य झालेलं आहे. म्हणजे जी वेदांमध्ये नंतर ज्या रचना केलेल्या आहेत, ज्या देशाचा खूप तीव्र निषेध केलेला आहे, त्याला किकट देश म्हणत. किकट देशातला माणूस हा यज्ञामध्ये बळी द्यावा. कोण होता किकट देश? हा किकट देश म्हणजे मगध. आणि मगधावरती राज्य कोणाचं होतं? हे शिशुना घराण्याचं राज्य होतं. की ज्यांनी ही वेद संकल्पना नाकारलेल्या होत्या, ज्यांनी ब्राह्मणांनी ज्या ज्या काही वैदिकांनी आपल्या स्मृतिग्रंथ लिहिलेले होते, जे जे त्यांना काही तिथे राबवायचे त्या राबवण्यासाठी ज्यांचा अडथळा येत होता ते हे मगध प्रमुख राज्य होतं. आणि पुढे झाले काय? या मगधाने संपूर्ण राज्य काबीज केलेले आहेत. आणि मगध हेच नंतर जम्बूद्वीप ठरलेला आहे. म्हणजे अशोकाच्या काळातला जे जम्बूद्वीप आहे, आजचा जो भारत आहे त्या भारतापेक्षाही ते मोठा काळ आहे. म्हणजे आजचा जो अफगाणिस्तान, पाकिस्तान पासून तर इथे दक्षिणेपर्यंत हा संपूर्ण काळ अशोकाच्या ताब्यामध्ये होता. इतकं प्रचंड मोठं राज्य अशोकाच्या काळामध्ये होतं. आणि मग म्हणून आपण त्या काळातला ज्यावेळेस समाज व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण रचना बघतो, समाजाची रचना बघतो, त्यावेळेस आपल्याला असं आढळतं की थोड्याफार प्रमाणात त्याही काळामध्ये अस्पृश्यता अस्तित्वात आलेली आहे. पण हे अस्पृश्य म्हणजे नेमके कोण? यासाठी आपल्याला दोन ग्रंथ खूप महत्वाचे ठरतात. ते म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. ह्या ग्रंथामध्ये खूप गोष्टी आपल्याला माहित पडतात, जो बाबासाहेबांनी केलेलं संशोधन. एकंदरीतच जो समूह वैदिकांशी जंगलाच्या आश्रयाने सातत्यानं लढत राहिला त्याला आपण आज आदिवासी म्हणतो. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये खूप उशिरा आलेले आहेत. हा जो उशिरा येणारा समूह होता, ज्याच्यावर वैदिकांचा विश्वास फारसा नव्हता, काही कधी त्रास देऊ शकतील अशा जनसमूहावर काही प्रमाणात अस्पृश्यतेचा शिक्का बसलेला आहे. दुसऱ्या अस्पृश्याची थोडीशी, पण ती फार नाही पण थोड्याफार प्रमाणात आहे, म्हणजे वैदिकांनी ज्यावेळेस आपल्या स्वतःची सोय केली त्यावेळेस त्यांनी अनुलोम आणि प्रतिलोम अशा दोन प्रकारच्या विवाह पद्धती शोधून काढलेल्या आहेत. तर अनुलोम प्रति लग्न विवाह म्हणजे काय? तर ब्राह्मण या वर्गाला चारही वर्णातील स्त्रियांशी लग्न करण्याची मुभा आहे. क्षत्रियाला त्याच्या खालच्या दोन वर्गाची आहे. वैश्याला शूद्राच्या, पण शूद्राला मात्र कोणत्याही वर्णातील स्त्री बरोबर लग्न करण्याचा अधिकार नाही. आणि जर शूद्राने हुकून जर ब्राह्मण स्त्रीशी जर लग्न केलं तर त्यांच्यापासून जी संतती निर्माण होईल ती संतती चांडाळ म्हणून, अस्पृश्य म्हणून गणल्या जाईल. म्हणजे शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्यापासून झालेली संतती म्हणजे चांडाळ. हे चांडाळ म्हणजेच अस्पृश्य. ते त्या काळातले चांडाळ हे ऍक्च्युअली एक समुदाय सुद्धा आहे, एक आदिवासी समूह आहे. पार चालत आलेला चांडाळ नावाचा, परंतु यांच्यामधून झालेल्या मुलाला सुद्धा त्यांनी चांडाळ वर्णामध्ये टाकलेला आहे. आणि त्या मुलाला कोणत्याही पद्धतीच्या हिस्स्यामध्ये कोणतीही वाटणी दिलेली नाही. मग अशा पद्धतीची कृत्रिमपणेही अस्पृश्यता त्यांनी आणण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच
एकंदरीतच आपल्याला त्या काळाचं एक असं चित्र आपल्या समोर येतं की त्या काळामधल्या ज्या स्त्रेण्या निर्माण झालेल्या आहेत, त्या स्त्रेण्या ज्या पूर्व परंपर चालत आलेल्या आहेत, त्याच्यातून ज्यांनी आपला स्वतःचा विकास केलेला आहे त्यांच्यावरती बंधनं टाकणं शक्य झालेलं नाही. मग अह साळुंकेच्या भाषेमध्येच बोलायचं झालं तर अह साळुंके म्हणतात की वैदिक हे 400 वर्ष डूब धरून बसले होते. म्हणजे ते संधीच्या शोधात होते की ज्या काही आम्ही स्मृती ग्रंथ लिहिलेले आहेत, जे काही आम्ही ब्राह्मणी ग्रंथ लिहिलेले आहेत, आणि ब्राह्मण हे वर्णाश्रम व्यवस्थेच्या अति वरतीच राहायला हवे, त्या कोणत्याही परिस्थितीत त्यांचं अवमूल्यन होता कामा नये, खाली येताच कामा नये, आणि त्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीची समाज व्यवस्था इथे अस्तित्वात आणायची आहे ते कधी शक्य आहे? एक तर त्या राजाचा राजासा ब्राह्मण असेल किंवा ब्राह्मणाच्या आश्रयाने चाललेलं ते राज्य असेल. म्हणजे ब्राह्मण सांगेल त्याप्रमाणे राजाने राज्य करावं किंवा ब्राह्मणाने स्वतः ते राज्य करावं, अशी संधी त्यांना जी मिळाली आहे ते इसवीसनपूर्व 187 ते 185 म्हणूया, त्याबद्दल 2-4 वर्ष मागे पुढे होतात. परंतु अशोकाचा जो खापर पंतू आहे बृहद्रथ, खरं म्हणजे इतिहासकारांनी त्याची खूप उलटी मांडणी केलेली आहे, तो अतिशय दुबळी होता, तो अतिशय खूप विलासी होता, किंवा परकीय आक्रमण खूप भारतावर येत होते आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली, अतिशय उलटी मांडणी केली. वस्तुस्थिती अशी वेगळी होती की ब्राह्मणी राज्याचं जर पुन्हा जर इथे प्रतिष्ठापना करायची असेल तर इथलं राज्य हे मुळापासूनच उघडून टाकलं पाहिजे. म्हणूनच अशोकाने जे 84,000 स्तूपचे विहार बांधलेत, अर्थात हा आकडाही अतिशयोक्त असू शकतो, परंतु काही हजारो स्तूप अशोकाने जे बांधलेले होते तेच जर उद्ध्वस्त करायचे असेल, बौद्ध संस्कृती जर इथून उद्ध्वस्त करायची असेल, इथला ज्या राजांनी जो इथं बौद्ध धर्माला जो राज्याश्रय दिलेला आहे तोच आपल्याला मुळापासून उखडून टाकायला हवा. आणि म्हणून पुष्यमित्र शुंगाने काय केलं तर एक कार्यकरी घालून ज्यावेळेस सूत्र संचलन चालू होतं, सैन्य संचलन वर्षातून एकदा होत असे, ते पाहण्यासाठी जेव्हा बृहद्रथ राजा तिथे मैदानावरती गेला तर मारेकरी घालून पाठीमागच्या बाजूने त्याच्यावर हल्ला केला आणि बृहद्रथाला ठार मारलं आणि स्वतःला पुष्यमित्राने राजा म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर मात्र भृगूकडून मनुस्मृती नावाचा अत्यंत, म्हणजे ह्या ग्रंथाबद्दल मला वाटतं मला बोलण्याची गरज नाही, नुसतं नाव ऐकलं तरी आपल्या सर्वांना माहित आहे, ग्रंथ लिहिला गेला आणि त्या ग्रंथाची तलवारीच्या जोरावर अतिशय अंमलबजावणी केली गेली. तीच अंमलबजावणी नंतर गुप्तांच्या काळामध्ये पण केली गेलेली आहे. गुप्तच्या काळामध्ये बरंचसं जे राज्य आहे ते ब्राह्मणांच्या शास्त्राने चालत होतं, कारण की हवी तशी शासन पद्धती आपल्या हातात आल्याशिवाय हे करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून त्यांना ती ठिकाणी प्रतिक्रांती करावी लागलेली आहे. आणि मग आपण अशोकाच्या काळाशी, मी मला वाटतं मी खूप संदर्भहीन थोडस मागे पुढे झालोय, परंतु तरी मी सुद्धा तिथं जोडून घेतोय की अशोकाच्या काळातली ज्यावेळेस आपण समाज व्यवस्था बघूया, जे स्मृती ग्रंथांमध्ये लिहून आलं होतं, जे धर्म ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं होतं आणि जे काही प्रमाणात छोट्या छोट्या राज्यामध्ये अस्तित्व ते आलं होतं, परंतु ज्यावेळेस मगधाच्या आधिपत्याखाली सगळे राज्य आले त्यावेळेस त्यांना ते करणं शक्य नव्हतं. तरीही ज्या काही गोष्टी चालत होत्या पूर्व परंपरा, जसा एक मेळावे तिथे भरल्या जायचे, त्या मेळाव्याचं नाव माझ्या आता लक्षात येईना, की ज्या मेळाव्यांमध्ये अत्यंत कर्मकांड असं केलं जायचं, त्या कर्मकांडावरती अशोकाने कायद्यानेच बंदी घातलेली आहे. आणि केवळ त्या मेळाव्यावरच नाही तर वैदिकी कर्मकांडावरही अशोकाने कायद्याने बंदी घातलेली आहे. कोणत्या कर्मकांडावरती? की ज्या यज्ञांमध्ये हजारो गाई बैलांचे बळी दिले जायचे, हजारो पशु पक्षी मारल्या जायचे, त्या यज्ञांवरती अशोकाने कायद्याने बंदी घातली. इव्हन त्याच्या राजगृहामध्ये सुद्धा जे काही पशु मारल्या जायचे त्याच्यावरही बंदी घालून ते कमी केलेले, पूर्ण बंद झाल्याने पण त्यावर ते कमी कमी करत आलेले आहे. मग आम्हीच मी आजच्या काळाकडे बघतो, त्या काळामध्ये आजचे मला आमचे आदर्श कलबुर्गी तिथे दिसत आहेत, आमचे पानसरे मला दिसत आहेत. काय होतंय का त्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला हवी तशी राज्य पद्धती जर आणायची असेल, आपल्याला विरोधच होऊ द्यायचा नसेल तर आपले विरोध कोण आहे? सगळ्यात महत्वाचा राजा ते राजाचाच निपात करा. आणि मग याला विरोध करणारे कोण आहे? तर बौद्ध भिक्खू आहेत. या बौद्ध भिक्खूंना संपवलं पाहिजे. आणि म्हणूनच बौद्ध भिक्खूंना संपवण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने त्या काळी गंभर कहापण द्रव्य हे बकीस म्हणून डिक्लेअर केलं की जो कोणी बौद्ध भिक्खूचं मुंडकं कापून आणेल त्याला 100 कहापण द्रव्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. आणि त्यानंतर मग हजारो भिक्षुकांचं हत्याकांड केलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या भिक्खूंनी आपला देश सोडून परदेशात पलायन केलेलं आहे. त्या परदेशात जर आपण म्हणतो की आज जगाचा जर विचार केला तर 154 कोटी बौद्ध लोक आज जगामध्ये आहेत. म्हणजे प्रथम पाहिले तर ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, नंतर बौद्धांचा नंबर लागतो. आणि मग कोणताही राजा कोणत्याही तलवारीच्या जोरावर तिकडे धम्म प्रचारासाठी गेलेलाच नाहीये. हे जे धम्म प्रचारक परदेशात गेलेले 3 काळामध्ये गेलेले आहेत. एक तर सम्राट अशोकाने स्वतः पाठवलेले आहेत, पुष्यमित्र शुंगाच्या गेलेली त्यांनी जी बृहद्रथ छात्या त्यानंतर गेलेले आहेत,
आणि त्यानंतर अगदी 13व्या शतकामध्ये सुद्धा त्यावेळेस नालंदा विद्यापीठ जाळे बख्तियार खिलजीने जेव्हा नालंदा विद्यापीठ जाळलं, नालंदा विद्यापीठाची जी इमारत होती 7 मजली होती, लायब्ररी होती ती 6 महिने त्याच्यामध्ये आग झुजबूत होते, 2 लाख ग्रंथ तिथे जाळायला गेलेले आहेत. आणि त्यावेळेसही असंख्य भिक्खूंच्या कत्तली गेलेल्या गेले, आणि त्यावेळेसही बौद्ध भिक्खूने इथून पलायन केलेलं आहे आणि जगामध्ये हा संपूर्ण हे केलेलं आहे. म्हणजे आजचे जेही आम्ही संत महंत जे म्हणतो, जे आमची 12व्या 13व्या शतकापासून आमची जी सुरुवात झालेली आहे, त्यांच्यावरतीही बुद्ध वचनांचा किंवा बुद्ध संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावरती आहे, जी आमची नंतर संत परंपरा सुरू झालेली आहे. त्या अगदी त्याच्या काळापर्यंतच 13व्या शतकापर्यंतच बौद्ध भिक्खू होते, नालंदा विद्यापीठ होतं, नंतर ती हत्या झालेली आहे. जर बौद्ध कालखंड जर आपण पाहिला तर त्या कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेची मांडणी केल्या गेली होती, चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात आणायची होती. पातिन्याय आज जी उतरंड तयार झालेली आहे, ती उतरंड म्हणजे आज ज्या काही मान्य होतात मा ती चांगली वाईट ती नंतर ठरवा, ज्या मॅडमने आता सुरुवातीला म्हणालं होतं, परंतु राज्य चालवण्यासाठी सुकर व्हावी म्हणून अशी ती निर्मिती केली गेली नव्हती, ती निर्माण झालेली होती. त्याच्या श्रेण्या त्या निर्माण झालेल्या श्रेण्या होत्या, कुणी निर्माण केलेल्या नव्हत्या. ते सुतार झाले, चर्माकार झाले, गवंडी झाले, शेतकरी झाले. आता शेतकरी निर्माण केले गेले होते, कारण की शेतकऱ्यांवरती राजाचे संपूर्ण जंगल तोडायचा, ते वस्त्या वसवायचा आणि एक चतुर्थांश कर हा शेतकऱ्यांकडून वसूल केला जायचा. तर चांगलं पीक आल्याने ते एक षष्ठांश कर असायचा, आणि अतिशय ओसाड जमीनदार दिले गेले ते एक अष्टांश कर असायचा. थोडक्यात जमीन ही राजाची असायची, पण कसणारे हा शेतकरी हा आपला असायचा, ते त्यांच्याकडे ते कसल्या जायचे. हा जो शेतकरी वर्ग आहे, म्हणजे आजचा म्हणून आमचा महाराष्ट्रातला काय कोणाचा त्याच्याशी नातं जोडायचं असलं, त्यांनी नातं जोडावं त्या शेतकऱ्याशी. हा जो शेतकरी वर्ग आहे निर्माण केला गेलेला होता, कारण की त्या काळातून आलेला प्रचंड शक्ती होती, श्रम शक्ती होती, त्यांना उपयोगात आणला जातो. आणि ज्यावेळेस बुद्धांनी या सगळ्या कर्मकांडाविरुद्ध आंदोलन केलं, तो 2 मिनिटात मुद्दा बांधतो आणि मी संपवतो. बुद्ध निर्माण का झाले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बुद्ध का निर्माण झाले, तर त्या कालखंडामध्ये हे काही कर्मकांड सांगितलं गेलं होतं, ते धर्मग्रंथाच्या साहित्याने असेल, स्मृती ग्रंथाच्या साह्याने असेल किंवा वेदांच्या साह्याने असेल, प्रत्येक गोष्टीचं उत्तर म्हणजे यज्ञ करणं असं सांगितलं गेलेलं होतं. तुमचा कोणताही प्रॉब्लेम झाला त्याचं उत्तर म्हणजे यज्ञ करणं. आणि त्यामुळे माणसं अत्यंत अस्वस्थ झालेली होती. खरं म्हणजे 7वा 8वा किंवा आपण ब्राह्मणी ग्रंथाचा काळ म्हणतो, त्या काळामध्ये खरं म्हणजे ब्राह्मणांमध्ये पण संघर्ष चालू होता. क्षत्रिय मोठे की ब्राह्मण मोठे, दोघेही एकाकडे तलवार एकाकडे यज्ञ करण्याची परंपरा, मोठा कोण दोघांमध्ये. ज्यावेळेस ब्राह्मणांनी स्वतःला क्षत्रियापेक्षा मोठं समजलं, त्यावेळेस उपनिषदांद्वारे इसवी सन पूर्व 7व्या शतकांमध्ये त्यांनी ब्रह्म आत्मा आणला, ब्रह्म आत्म्याने यज्ञावरती मात करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांचं मिलन झालेलंच आहे. 6वं शतक ज्यावेळेस उद्भवलं त्यावेळेस तिथं ब्रह्म पण आला, आत्म पण आला, यज्ञ पण आला आणि सगळ्या माणसांच्या एकंदरीत समस्येवरती उत्तर ते सांगितलं गेलं. आणि मग वेगवेगळे प्रश्न पडू लागले, माणूस मेल्यानंतर होतो कोण, आत्मा नावाची गोष्ट आहे काय, या पृथ्वीभोवती फिरतो की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, तो कोणत्या दिशेने फिरतो, माणसाचा मेल्यानंतर होता काय, त्याचा जन्म होतो कसा काय आणि काय. मग हे संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे पंथ निर्माण झालेले आहेत, असे 62 पंथ त्या काळामध्ये निर्माण झाले. त्यात जे महत्वाचे होते म्हणजे अजीविकी हे जास्त महत्वाचे होते, की ज्यांनी कर्मकांडांना अतिशय त्यांनी विरोध केलेला होता. जाता जाता एक सांगून जातो, चंद्रगुप्त मौर्य आणि कौटिल्याचा नेहमी उल्लेख केला जातो. पण मित्र हो, चंद्रगुप्त मौर्याचं घराणं हे पुरोगामी विचाराचं घराणं होतं, तेही नागवंशीय होते. कारण की चंद्रगुप्त मौर्याने शेवटच्या काळामध्ये आपला जो ध्येय ठेवलेला आहे, श्रवण बेळेगाव ठिकाणी उपवास करून ठेवलेला आहे, त्यांचा मुलगा जो बिंदुसार म्हणजे अशोकाचे वडील, त्यांनी अजीविकी संप्रदाय स्वीकारलेला आहे. अजीविकी संप्रदाय हा वैदिकांना विरोध करणारा होता. अशोकाची पहिलीच पत्नी चंपानगरीची जी होती देवी, ही बौद्ध धम्मीय होती आणि अशोकाने कलिंगानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. हे पूर्ण घराणंच वेगळ्या पद्धतीचं होतं आणि या घराण्यांनी कधीही म्हणजे यज्ञयागाचं स्तोम माजवलं नाही तर यज्ञयागांना विरोध केलेला आहे. म्हणजे चंद्रगुप्ताचं किंवा बिंदुसाराचे ठळक उदाहरणं जरी नसतील, पण अशोकाचे हे सगळे ठळक उदाहरण आहेत. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलेलं होतं, त्यावेळेस मात्र बुद्धांना ह्या संप्रदायाचा पूर्ण बंड करावा लागलेलं होतं आणि मग हा धम्म स्थापन करावा लागला होता. मित्रांना मी जाता जाता सांगतोय, गौतम बुद्धांना धर्माचा संस्थापक म्हटला जातो. बौद्ध हा धर्म नाही, गौतम बुद्ध हे धर्माचे संस्थापक नाहीत. बौद्ध हा एक धम्म आहे, हा जीवन जगण्याचा मार्ग आहे.
बुद्धाने जीवन जगण्याचा मार्ग सांगितला का तुम्ही कसं जगावं आणि आपली उन्नती कशी करावी. काय बुद्धाने पाहिलं होतं की जीवनामध्ये दुःख आहेत, दुःखाला कारण आहेत, दुःख दूर करता येऊ शकतात आणि मग ते कोणत्या मार्गाने दुःख दूर करता येतात यांचं संपूर्ण तत्वज्ञान बुद्धाने मांडलेलं आहे. कोणतंही कर्मकांड सांगितलं नाही की माझी पूजा करा हे करा म्हणून सांगितलं नाही. आणि जगाने त्या काळाचे स्वीकारलं का माणूस या वेगवेगळ्या अवस्थेमधून जवळ होत होता. ही एक जगाची अवस्था होती आणि त्या जगाच्या अवस्थेला बुद्धही मिळालेलं उत्तर होतं आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस बुद्ध धम्माचा स्वीकार केला. सगळ्या राजांनीही म्हणजे बुद्धाने धम्म शोधून काढला, सगळ्या राजांनीही तो स्वीकारला आणि एका पद्धतीचं एक वेगळी जीवनशैली मिळाली आणि हे वैदिक कर्मकांड त्या काळामध्ये मागे पडलं आणि एक वेगळा समूह त्या काळामध्ये निर्माण झाला. थोडंच मी आपल्याला सांगू इच्छितो. मला इथे संधी मिळाली, सगळे मान्यवर आले, त्यांचाही मी वेळ घेतला. मला माहिती आहे खूप मोठा विषय माझ्याकडून विषय सुटत होते तर त्यामुळे मी अतिशय म्हणजे खूप त्रोटक त्रोटक मांडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं खूप मोठं विश्लेषण होऊ शकतं असत नाहीये. मला इथे संधी दिली कोणत्या मॅडमने आणि शांतपणे आपण सगळ्यांनीच मला ऐकून घेतलं. त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद.